नागपुर शहर के प्रसिद्ध दी धर्मपीठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर के अत्याधुनिक शिवाजी नगर कार्यालय का उद्घाटन मंगलवार को किया गया। शहर की दी धर्मपीठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर के शिवाजी नगर स्थित अत्याधुनिक बने शाखा का उद्घाटन मंगलवार को संपन्न हुआ। इस कार्यक्रम में उद्घाटक के रूप में नागपुर नागरिक सहकारी बैंक लिमिटेड के पूर्व अध्यक्ष रमेश मंत्री, कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में बैंक की अध्यक्षा नीलिमा बावनी प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित थी। इसके अलावा मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद सौम्या शर्मा, सह आयुक्त मनपा प्रकाश वराडे और अम्बाझरी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गजानन कल्याणकर उपस्थित हुए थे। इसके पहले भी नागपुर शहर के विविध जगहों के साथ ही महाराष्ट्र, छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश में भी बैंक की शाखाएं हैं। धर्मपेठ महिला बँकेचे उद्घाटन शिवाजी मार्केटची ब्रांच 29 ब्रांचचे उद्घाटन आलेले श्री रमेश मंत्री साहेब, मंचवरील उपस्थित बँकेचे अध्यक्ष बागने मॅडम आणि इथे आलेली सर बँकेची महिला डायरेक्टर सर मेंबर्स आणि बाकी जे इथे आलेले प्रमुख बाबू, मी सर्वांना नमस्कार करते। आज जी जे बँक आहे त्याचं उद्घाटन 16 तर आपण आले आहे। ही म्हणजे बँक आहे कोऑपरेटिव बँक म्हणून, पण महिला कोऑपरेटिव बँक आहे। ती जे महिला शक्ती जी आपली आहे ते ही त्याचा एक एक्झाम्पल आहे। त्याचे एक चांगला बँकची पूर्ण व्यवस्था महिला अध्यक्ष, महिला डायरेक्टर्स, महिला कर्मचारी तर करू शकते। आणि बँकच्या लॉकर मध्ये गोल्ड लॉकर आहे ते पण खूप चांगलं आहे। त्यामध्ये मिररची व्यवस्था दिलेली आहे, जे पण महिला सेंट्रिक व्यवस्था आपण दिली आहे। आणि असे बँकची लोकेशन पण चांगली आहे, बँकचं मॉडेल पण चांगलं आहे। मी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते की असे बँकची अजून मोठी मोठी ठिकाणावर तुम्ही ब्रांचेसचं उद्घाटन करावे आणि असेही आपले जे कोऑपरेटिव्ह संस्था आहे ही खूप पुढे जाऊ। आणि आज मला हा कार्यक्रम मध्ये बोलवल्याबद्दल आपला मी सर्वांना खूप आभार मानते। कुत्र्यांच्या छत्र्यांसारख्या शाखा उघडून लगेच सोसायटी बंद असं न करता आम्ही अगदी पद्धतीने व्यवस्थितरित्या शाखा उघडून आणि आज 29व्या वर्षात 29वी शाखा आज आपल्या छाया छत्र छायाखाली इथे उघडत आहोत आपल्या भागामध्ये। कसं असतं ना की खूप लोकांना आम्ही माहिती आहोत। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण 2 स्टेटमध्ये, म्हणजे इंदूर सारख्या ठिकाणी आमचं ऑफिस आहे, रायपूर सारख्या ठिकाणी होतं, तर अशा ठिकाणी आम्ही माहिती आहोत। पण असं होतं की कदाचित बाजूला असणाऱ्या लोकांनाच माहीत नाही, म्हणजे शिवाजीनगरमध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा धरमपेठ महिला माहिती नसते। याचं कारण एक आहे की आपली जी आता संस्कृती बनत चाललेली आहे की आपण आणि आपला फ्लॅट, दार बंद केलं की बाजूचं काही नाही, तर असं असल्यामुळे अनेक लोकांना कडे आम्ही गेलो की तिथे धरमपेठ। अनेक लोकांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं वाटचाल बँकिंग क्षेत्राची सुरू आहे आणि कट थ्रोट कॉम्पिटिशन ज्याला म्हणतो, अशा या सगळ्यामध्ये ह्या लहान लहान पतपिड्या कशा काय चालेल असं वाटत होतं लोकांना। सहकारी बँका कशा चालतात किंवा कशा चालेल याबद्दल लोकांना शंका वाटत होती। परंतु तो काळ निघाला, ज्यांची तब्येत खराब होती त्यांना दुरुस्त करण्याचं काम रिझर्व्ह बँकेने बँकांकरता केलं। त्याचप्रमाणे जे जे प्रांत आहे, प्रदेश आहे किंवा स्टेट ज्याला म्हणतो, या लोकांनी आपल्या पतपिड्या ज्या आहेत त्या सगळ्यांना दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आणि अनेक लोक आता दुरुस्तही झाले। त्याला सहकारितेला जसं काही दुय्यम दर्जा आहे असं सगळ्या लोकांमध्ये किंवा प्रशासनिक लोकांमध्ये सुद्धा असं वाटायचं, मात्र आज अशी अवस्था नाही। पहिल्यांदाच केंद्र सरकारने सहकारी मंत्रालय सुरू केलं, याचा अर्थ त्या सहकारी मंत्र सहकार क्षेत्र इतका मोठा आहे आणि सरकारला सुद्धा तो वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे, त्याची पत वाढवायची आहे। त्याच्याकरता सहकारी मंत्रालय हे एक फक्त लहानसं ऑफिस होतं, याच्याही पेक्षा लहान, की जिथे सहकारी क्षेत्रातले संपूर्ण देशाचे विषय हाताळले जात होते, ते आता पूर्ण मंत्रिपद आणि पूर्ण मंत्रालय एका सक्षम हातात दिलेलं आहे, जे सहकारी क्षेत्राचे पुरे जाणते आहेत। अमित भाई शहा जे आहे हे पूर्वी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते आणि माझी ओळख तेव्हापासून आहे। ते माधवपुरात जे घडलं
त्याच्यानंतर माझी ओळख झाली त्यांच्याशी आणि ह्या सोबत आम्ही काम केलं आणि त्या माधवपुराला कसं तरी 10-15 वर्ष जिवंत तर ठेवा, नाही तर 200-300 बँका वाहून जाईल आणि ह्या सगळ्याकरता आम्ही प्रयत्न केले. स्वतःच्या मालकी ती शाखा होती आणि ती जेव्हा सुरू केली तसं वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या भव्य दिव्य बिल्डिंग मध्ये कधीतरी आपण येऊ, पण हे सगळं शक्य झालं आमच्या दोन लोकांमुळे, एक आमचे सगळे सभासद लोक आणि दुसरे म्हणजे आमचे कर्मचाऱ्यांची मेहनत. आणि तिथे सुरू असतानाच आमच्या दोन शाखा नागपूरला निघाल्या आणि त्यातनं आम्ही सीताराम स्मृती भवन म्हणजे शैलेश जोगळेकरांच्या वडिलांची जी बिल्डिंग आहे तिथे जेव्हा आम्ही गेलो की शैलेश जोगळेकरांच्या वडिलांनी आम्हाला अतिशय चांगली मदत केली की ती जागा इतकी मोठी होती की 10x10 मधून जेव्हा आम्ही मोठ्या ब्रँचमध्ये गेलो तसं वाटलं की जागा खूप मोठी आहे, लोक खूप कमी आहे, कारण कर्मचारी कमी होते. आणि जेव्हा तिथून पण तिथे आम्ही पाय ठेवला त्यांचा एक आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि आम्ही नंतर मागे भालाचं कामच पडलं नाही आणि जागा मोठी असल्यामुळे कर्मचारी जास्त ठेवण्यात गेले, काम चांगलं होत गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्वामी आर्किटेक्टमध्ये आलो. NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट.